आज आपण शिकणार आहोत मोजपट्टी आणि कंपासच्या सहाय्याने लंब आणि लंब दुभाजक कसे आखायचे दिल्या गेलेल्या रेषेवर स्थित कोणत्याही बिंदूला छेदून जाणारा लंब आखण्यासाठी भूमितीमध्ये बरेचदा मोजपट्टी आणि कंपासचा वापर केला जातो चला याची पद्धत समजून घेऊया पायरी एक समजा आपल्याला रेषा एम दिली गेलेली आहे ज्यावर बिंदू पी स्थित आहे पायरी दोन आपण कंपासला योग्य त्या अंतरात उघडून त्याचे तीक्ष्ण टोक पी वर ठेवू म्हणजेच पी ला केंद्र मानू आणि रेषा एम ला आणि एफ वर छेद देणारा कंस काढू पायरी तीन मग आपण कंपासचे तीक्ष्ण टोक ई वर ठेव आणि ई पी पेक्षा जास्त अंतर कंपास मध्ये घेऊन कंस काढू कंपास मध्ये घेतलेले अंतर न बदलता आपण एफ पासून कंस काढू जो ई ने बनवलेल्या कंसाला बिंदू क्यू वर छेदेल पायरी चार आता आपण बिंदू पी आणि बिंदू क्यू मधून जाणारी रेषा पी क्यू आखून घेऊ रेषा पी क्यू रेषा एम वर लंब आहे आता इथे बघा इथे रेषा एल दिलेली आहे आणि बिंदू ए दिला गेलेला आहे जो रेषेवर नाही जरा विचार करा आपण या बिंदूने रेषेवर लंब कसा काढू शकतो चला आम्ही सांगतो लंब काढण्यासाठी इथे आपण मोजपट्टी आणि कंपासचा वापर करणार आहोत पायरी एक आपल्याला रेषा एल दिली गेलेली आहे जिच्या बाहेर बिंदू ए आहे पायरी दोन ला केंद्र मानून आपण आपल्या सोयीच्या त्रिज्येचा एक कंस काढू जो रेषा एल ला बिंदू एस आणि टी वर छेदतो पायरी तीन कंपास मध्ये घेतलेले अंतर न बदलता आपण बिंदू एस आणि बिंदू टी पासून बिंदू एच्या दुसऱ्या बाजूला एकमेकांना छेदणारे कंस काढू ह्यांचा छेदन बिंदू आहे बी पायरी आता आपण बिंदू ए आणि बिंदू बी मधून जाणारी रेषा आखून घेऊ इथे रेषा ए बी रेषा एल वर लंब आहे चला आता रेषा खंडाचा लंब दुभाजक कसा काढायचा ते बघूया रेषाखंडाचा लंब दुभाजक काढण्यासाठी आपण मोजपट्टी आणि कंपासचा वापर करू पायरी एक समजा आपल्याला रेषाखंड ए बी दिला गेलेला आहे आणि आपल्याला त्याचा लंब दुभाजक काढायचा आहे पायरी दोन आपण कंपास चे तीक्ष्ण टोक ए वर ठेवू आणि कंपासला रेषाखंड ए बीच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतरात उघडू हे अंतर घेऊन आपण ए बीच्या दोन्ही बाजूला कंस काढू पायरी तीन कंपास मध्ये घेतलेले अंतर न बदलता आपण त्याचे तीक्ष्ण टोक बी वर ठेवू आणि आधीच्या कंसांना बिंदू जे आणि के वर छेद देणारा कंस काढू पायरी चार आता आपण जे आणि के मधून जाणारी रेषा जे के आखू ही रेषा खंड ए बी ला सी बिंदू वर छेदते इथे ए सी आणि बी सी समान आहेत म्हणजे रेषा जे के रेषा खंड ए बी चे दोन समान भाग करते अशा तऱ्हेने ही रेषा रेषाखंड ए बी वर देखील आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की प्राप्त रेषा जे के रेषाखंड ए बी चा लंब दुभाजक आहे लक्षात ठेवा की कंपास ला तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्त अंतरात उघडणार आहात जर तुम्ही कंपास अर्ध्यापेक्षा कमी अंतरात उघडला तर कंस एकमेकांना छेदू शकणार नाही आज आपण शिकलो मोजपट्टी आणि कंपासच्या मदतीने लंब आणि लंब दुभाजक कशा प्रकारे आखला जाऊ शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लंब आणि लंब दुभाजकाची काही उदाहरणं पाहूया